एल्फिन्स्टन रोड आणि परळ यांना जोडणारा पूल काही दिवसांपूर्वीच लष्करानं बांधला. आता इथं रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पुलाचं कामही पूर्णत्वास येत आहे. गर्डर टाकण्यासाठी परळ इथं काही दिवसांपूर्वीच महत्वाचं काम करण्यात आलं. येत्या काही दिवसांतच हा पूलही पूर्ण होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. एल्फिन्स्टन स्टेशन इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर गर्दीच्या नियोजनासंदर्भात रेल्वे प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जाऊ लागल्या. खास करून एल्फिन्स्टन स्थानक इथे जी घटना घडली त्या ठिकाणी लष्करामार्फत एक पूल उभारण्यात आलेला आहे, तर आता दुसरा पूल जो आहे तो रेल्वेमार्फत उभारण्यात येतोय आणि त्याचं काम देखील पूर्णत्वास जात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल या ठिकाणी विशेष असा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेच्या हद्दीमध्ये घेण्यात आला आणि त्या ठिकाणी 9 गर्डर जे आहेत ते पुलाच्या संदर्भात टाकण्यात आलेले आहेत. मध्य रेल्वेच्या हद्दीमध्ये देखील काही दिवसापूर्वी मेगाब्लॉक घेऊन 9 गर्डर टाकण्यात आले होते. आणि आता जर आपण बघितलं तर पाहायला मिळेल की हा रेल्वेमार्फत जो पूल उभारण्यात येतो त्याचं काम देखील जवळजवळ पूर्णत्वास आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय. काही दिवसापूर्वीच लष्करामार्फत जो एल्फिन्स्टन परळचा पूल आहे तो तयार करण्यात आला होता, त्याचं देखील उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यावरून आता प्रवासी जे आहे तो प्रवाशांसाठी खुला झालेला आहे. आता रेल्वेमार्फत जो पादचारी पूल जो बनवण्यात येतोय तो देखील मार्च अखेरीपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे ही दोन्ही जी आहेत ती गर्दीची स्थानकं आहेत आणि या गर्दीच्या स्थानकामध्ये 2 पादचारी पूल जे आहेत ते उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.